आतापर्यंत आपण स्पेरिकल लेन्सेसमुळे निर्माण झालेल्या इमेजेसच्या गुणधर्मांचा अभ्यास करीत होतो थो थोडा वेळ काढून आपण त्यांचे गुणधर्म पाहूया इमेजेसच्या गुणधर्मांपैकी एक गुणधर्म म्हणजे तिची पोझिशन इन स्पेस हा टेबल पाहून असे समजते की जशी ऑब्जेक्टची पोझिशन बदलते तसे त्याच्या इमेजची पोझिशन देखील बदलते ऑब्जेक्ट आणि इमेजच्या पोझिशनमधील रिलेशन दाखवून देणारे एक इक्वेशन किंवा फॉर्म्युला आहे आणि त्या इक्वेशनला आपण लेन्स इक्वेशन असे म्हणतो इक्वेशन आपण इथे लिहूया हे आहे लेन्स इक्वेशन वन ओव्हर एफ इज इक्वल टू वन ओव्हर व्ही मायनस वन ओव्हर यू या इक्वेशनमध्ये तीन अननोन क्वांटिटीज आहेत यू म्हणजे ऑब्जेक्टचे लेन्सपासूनचे पासूनचे अंतर व्ही म्हणजे इमेजचे लेन्सपासूनचे पासूनचे अंतर आणि एफ म्हणजे फोकल लेन्थ हे इक्वेशन समजून घेण्यासाठी आपण एक कॉन्व्हेक्स लेन्सचे उदाहरण विचारात घेऊया ज्याच्यामध्ये ऑब्जेक्ट टू एफ वनच्या पलीकडे ठेवलेले आहे इथे एफ म्हणजे काय असेल बरं तर एफ म्हणजे लेन्सचे से ऑप्टिकल सेंटर ओ आणि प्रिन्सिपल फोकस मधील अंतर आहे तर हे अंतर म्हणजे एफ आणि हे अंतर म्हणजे यू आणि हे अंतर म्हणजे व्ही लेन्स इक्वेशन सगळ्या प्रकारच्या स्पेरिकल लेन्सेस साठी तसेच ऑब्जेक्टच्या कुठल्याही पोझिशनसाठी व्हॅलिड आहे असे असले तरी आपण हे इक्वेशन थेट वापरू शकत नाही ते वापरण्यासाठी आधी काही साईन कन्व्हेन्शन्स पाळणे आवश्यक का आहे काय बरं आहेत ही साईन कन्व्हेन्शन्स या ठिकाणी आपण कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्सचे पालन करतो स्फेरिकल मिरर्समध्ये पाहिलेली कार्टिजियन साईन कन्व्हेन्शन्स तुम्हाला आठवतात हो का इथे ती दिलेली आहेत ऑब्जेक्ट नेहमी मिररच्या डाव्या बाजूला ठेवलेले असते अंतर मोजताना नेहमी पोल पासूनच मोजले जाते उजवीकडचे अंतरे पॉझिटिव्ह असतात आणि डावीकडचे अंतरे निगेटिव्ह असतात प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वरची अंतरे पॉझिटिव्ह असतात आणि त्याच्या खालची अंतरे निगेटिव्ह असतात लेन्ससाठी देखील हाच कॉन्सेप्ट आहे आपल्या लेन्ससाठी आपण ऑप्टिकल सेंटरला ओरिजिन असे गृहीत धरू मग पहिलं साइन कन्व्हेन्शन ज्याचं आपल्याला पालन करायचं आहे ते म्हणजे आपलं ऑब्जेक्ट नेहमी ओरिजिनच्या किंवा ऑप्टिकल सेंटरच्या डावीकडे ठेवलेले असते ले दुसरं कन्व्हेन्शन काय बरं असू शकेल दुसरं कन्व्हेन्शन म्हणजे सगळी अंतरे लेन्सच्या ऑप्टिकल सेंटरपासूनच मोजली जातात उदाहरणार्थ जर आपण ऑब्जेक्टवरील हा पॉइंट घेतला तर ह्या पॉईंटचे लेन्सपासूनचे अंतर लेन्सच्या ऑप्टिकल सेंटरपासून अशा प्रकारे घेतले जाते तिसरी आणि चौथी कन्व्हेन्शन इझी आहेत मला खात्री आहे की ही कन्व्हेन्शन समजण्यासाठी अगदी स्पष्ट आहेत प्रिन्सिपल ऍक्सिसच्या वर आणि खाली आपण काय मोजतो बरं बरोबर ऑब्जेक्ट आणि इमेज यांची हाईट आणि ऑप्टिकल सेंटरच्या उजवीकडे आणि डावीकडे काय मोजतो बरोबर ऑब्जेक्ट आणि इमेज यांची पोझिशन पण पहिल्या सायन्स कन्व्हेन्शनच्यानुसार ऑब्जेक्ट नेहमी ऑप्टिकल सेंटरच्या डावीकडे ठेवलेले असते ह्याचाच अर्थ असा की ऑब्जेक्टचे लेन्सपासूनचे अंतर नेहमी निगेटिव्ह असते पण इमेजचं मात्र तिच्या इमेजिशनप्रमाणे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकते मग फोकल लेंथ काय बरं फोकल लेंथ लेन्सच्या दोन्ही बाजूला मोजली जाऊ शकते ती दोन्ही बाजूला सारखीच असते का होय फोकल लेन्थ दोन्ही बाजूला सारखीच असते म्हणूनच इथे लेन्सच्या फोकल लेन्थच्या कन्व्हेन्शन पाचवा नियम देखील सांगितलेला आहे कॉन्व्हेक्स लेन्ससाठी फोकल लेंथ, लेंथ, लेंथ पॉझिटिव्ह मानली जाते तर कॉन्केव्ह लेन्ससाठी ती निगेटिव्ह मानली जाते तर ही होती पाच साईन कन्व्हेन्शन्स जी लेन्स इक्वेशन मध्ये वापरली जातात पुढील व्हिडिओमध्ये आपण या इक्वेशन वर आधारलेली काही उदाहरणे पाहूया भेटूया पुढील व्हिडिओमध्ये